नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला असून सर्वच राजकीय पक्ष हे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. जर तुम्हाला सत्य द्यायचं असेल तर ग्रामीण भागाकडं, ग्रामीण भागातील मतदारांकडं, त्याचबरोबर ग्रामीण भागातील मतदारसंघाकडं लक्ष द्यावंच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जर पाहिलं तर ग्रामीण मतदारसंघाकडे आपलं लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या ग्रामीण भागातील राजकारण नेमकं कसं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ संपादक भागा वरखडे सर आहेत. आणि त्याचबरोबर या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहयोगी समृद्धी जाधव. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत. सर, तुमच्या म्हणजे तुमच्या एकंदरीत तुम्हाला एवढा अनुभव आहे, त्या अँगलने जर आपण पाहिलं तर सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील राजकारण नेमकं कसं असणार आहे? ग्रामीण भागातील परिस्थिती जर आपण पाहिली तर 2004 मतदारसंघ पुनर्रचनेनंतर राज्यात एकूण जे मतदारसंघ होते त्यात ग्रामीण भागातील मतदारसंघाची संख्या तुलनेने कमी झालेली आहे. त्याचबरोबर पूर्वी ग्रामीण भागातील सगळे आमदार त्या त्या तालुक्याच्या किंवा त्या त्या गावाच्या ठिकाणी राहत होते, परंतु परिस्थिती असा आता अशी झाली आहे की बहुतांशी आमदार त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा त्या त्या तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी राहायला लागलेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्न ज्या पद्धतीने 2004 पूर्वीचे आमदार विधिमंडळात मांडत होते किंवा त्याची चर्चा करत होते त्या तुलनेने आता ग्रामीण भागाचे प्रश्न काहीसे दुर्लक्षित झाले असले तरी निवडणुकीच्या काळात तरी किमान त्याची प्रामुख्याने चर्चा होत असते. आता जर आपण या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार पाहिला तर तो कुठल्या मुद्द्याभोवती केंद्रित झालेला दिसतो तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कांद्याच्या निर्यात बंदीचा प्रश्न प्रामुख्याने चर्चेत आलेला होता. आणि नाशिक पासून अगदी पुण्यापर्यंत म्हणजे लोकसभेच्या 10 मतदारसंघामध्ये कांद्याचा प्रश्न निर्णायक ठरला. त्याचं कारण असं की कांद्याची निर्यात बंदी आणि ज्या वेळी ती बंदी उठवली त्यानंतरचा कालावधी जर लक्षात घेतला आपण तर कांद्याचे भाव त्या काळात वाढले नाही, त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आणि 10 लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला विजयाची संधी मिळाली. हा जर प्रभाव आपण एकूण ग्रामीण अर्थकारणाचा आणि तिथल्या शेतकऱ्यांचा लक्षात घेतला तर ग्रामीण भागात किती लोक बारकाईने विचार करतात हे आपल्या लक्षात येईल. आता सुद्धा जर आपण या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारात आपण पाहिलं तर आता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेला आलेला आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी एका प्रचार सभेमध्ये सोयाबीनचे भाव कसे योग्य आहेत असे सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना अडवलं आणि त्यांची बोलती बंद केली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अमरावती आणि विशेषतः जळगाव भागामध्ये कापूस आणि सोयाबीनचा प्रश्न लावून धरला. अगदी नगर जिल्ह्यापासून नागपूरपर्यंतचा जर मतदारसंघाचा विचार केला तर जवळजवळ 80 ते 85 विधानसभा मतदारसंघामध्ये कापूस आणि सोयाबीनचा प्रश्न अगदी गंभीर झालेला आहे. 2014 भाव आणि 2024 भाव याची जर तुलना केली तर 2014 पेक्षा आता जवळजवळ 800 ते 900 रुपयांनी कापूस आणि सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत, त्या तुलनेत उत्पादन खर्च वाढलेला आहे. ही गंभीर परिस्थिती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही लक्षात आली आणि गेल्या 2-3 दिवसापूर्वी त्यांनी जेव्हा विदर्भात प्रचार केला तेव्हा सोयाबीनचे भाव आम्ही 6,000 रुपये करू असं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे या बाबत अतिशय मतदार ग्रामीण भागाचा जागरूक आहे. आणखी एक मुद्दा मला याच संदर्भात लक्षात आणून द्यायचा आहे की महाराष्ट्रात साखर उत्पादन हे देशाच्या एकूण साखर उत्पादनाच्या 35% होतं. महाराष्ट्रात सुमारे 200 साखर कारखाने आहेत आणि ऊस उत्पादक हा महाराष्ट्रातला प्रभावी घटक आहे. तर या ऊस उत्पादकांना गेल्या 5 वर्षात FRP मध्ये वाढ मिळाली आहे, परंतु ही वाढ साखर कारखान्यांनी द्यायची कशी शेतकऱ्यांना हा मोठा गंभीर प्रश्न आहे. त्याचं कारण असं की गेल्या 5 वर्षात साखरेच्या भावात 1 रुपयाही वाढ झाली नाही. साखर खरेदीची किंमत जी सरकारने ठरवलेली आहे ती 31 रुपये आहे आणि साखरेच्या उत्पादन खर्च हा 41 रुपये आहे. 10 रुपयाची ही जी तफावत आहे ही कुठून भरून काढायची हा साखर कारखान्यांना खूप मोठा प्रश्न आहे. आणि राज्याच्या सर्वच पक्षांचा केला तर सर्वच पक्षांचे उमेदवार हे साखर संबंधित आहेत.
एकीकडे शेतकऱ्यांना साखर कारखान्या साखर उत्पादकांचे पैसे देता येत नाही अशी अवस्था आहे, दुसरीकडे एफ आर पी द्यावा लागतो, त्यामुळे राज्यातील प्रत्येक कारखान्याला हा जो किलो मागे 3-4 रुपयाचा फटका बसतो, त्यामुळे साखर कारखान्याचं आर्थिक असंतुलन वाढत चाललेलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी अखिल भारतीय साखर कारखानदारांच्या संघटनेनं केंद्र सरकारला पत्र लिहून साखर खरेदीची किंमत जी आहे ती वाढवण्याची मागणी केली आहे आणि इथेनॉलच्या किमतीतही वाढ करण्याची मागणी केली आहे. यावर आता केंद्र सरकारच्या मंत्रालयाने आव्हान दिला असून आगामी काही दिवसामध्ये इथेनॉल खरेदी वाढण्याची शक्यता आहे. सर आपण पाहिलं तर जसं तुम्ही सांगितलं की कापूस असेल, कापसाचे दर घसरलेले आहेत, त्याचबरोबर साखरेचे दर सुद्धा घसरलेले आहेत, सोयाबीनचे दर घसरलेले आहेत, त्या सर्व दर घसरीचा फटका नेमका कोणाला बसू शकतो? ते राज्यात जो सत्ताधीश असतो त्याच्यावर पर्यायानं त्याचा फटका बसतो. त्याचं कारण असं की एसएमपीचे भाव ठरवण्याचा अधिकार राज्याला नाही, तो केंद्र सरकारला आहे. आणि हे जे मध्य प्रदेश सरकारने याबाबत फार चांगली योजना गेल्या 15 वर्षापूर्वी शिवराज सिंह चव्हाण मुख्यमंत्री असताना राबवली, त्या योजनेचं नाव होतं भावांतर योजना. म्हणजे बाजारात जो भाव आहे आणि शेतकऱ्यांना जो भाव मिळतो आणि उत्पादन करतो याच्यातील जी तफावत आहे ती अनुदान रूपाच्या रूपात शेतकऱ्यांना कशी देता येईल याचा निर्णय शिवराज सिंह चव्हाण यांनी घेतला होता. आता महायुतीनं जो जाहीरनामा जाहीर केलेला आहे त्या जाहीरनाम्यात प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांनी या भावांतर योजनेचा उल्लेख केलेला आहे. सर सध्याचं आता तुम्ही एवढ्या सगळ्या समस्या सांगितल्या शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या, या सगळ्या समस्यांवरून आताची ही विधानसभा निवडणूक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून किंवा एकंदरीत संपूर्ण ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून ही विधानसभा किती महत्वाची आहे? विधानसभा निवडणूक निश्चित महत्वाची आहे. त्याचं कारण आपल्या राज्यात कोण सत्तारूढ होणार आणि ते शेतकऱ्यांचे निगडीत प्रश्न कसे सोडवणार याचा निश्चित विचार शेतकरी करतील. आता तुम्ही जर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीचे जाहीरनामे जर पाहिले तर ते शेतकऱ्यांना किती पूरक आहे ते लक्षात येईल. महायुतीनं सुद्धा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं जाहीर केलेलं आहे, परंतु ते किती जाहीर करणार, माफ करणार, किती रुपयाचं ते असणार हे जाहीर केलेलं नाही. या उलट महाविकास आघाडीनं मात्र 3 लाख रुपयापर्यंत कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्याचं जाहीर केलेलं आहे आणि जे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज फेड केलेले आहे त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन आढळ देण्याचं जाहीर केले. अर्थात ही काही नवीन घोषणा नाही, यापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी हीच योजना अंमलात आणली आणि महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत ही कर्जमाफी दिली. परंतु त्यातला एक पार्ट राहिलेला होता तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी कर्ज फेड केलेली आहे त्यांना मात्र 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान अजूनही देण्यात आलेलं नाही. दुसरी गोष्ट वीज बिल माफीची, वीज बिल माफीची देखील देवेंद्र फडणवीस यांनी वीज बिल माफीची जाहीर केलेली आहे. त्याशिवाय आता सौर कृषी ऊर्जा प्रकल्प जे आहे 14,000 कोटी रुपयांची मोठी योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा निर्माण करायची नीती शेतकऱ्यांना द्यायची. शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न काय माहिती आहे ग्रामीण भागातला, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही, शेतकऱ्यांना फक्त रात्री वीज मिळते आणि रात्री ग्रामीण भागात लांडगे कोल्हे वा असे जे जंगली श्वापद आहेत त्याचा त्रास होत असल्यामुळे शेतकरी पाणी उपलब्ध असूनही शेतीला देऊ शकत नाही. ही मोठी गंभीर प्रश्न आहे आणि या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी आता फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे की शेतकऱ्यांना आता आम्ही दिवसा वीज देऊ, हा एक मोठं आश्वासन या जाहीरनाम्यात दिलेलं असतं. त्याचबरोबर महाविकास आघाडी देखील शेती शेतकऱ्यांना कर्ज वीज बिल माफी आणि जे घरगुती ग्राहक आहेत त्या घरगुती ग्राहकांचा देखील म्हणजे ग्रामीण भागातील असं होते अगर शहरी भागातला या दोन्हीचा त्यात विचार केलेला दिसतो. 300 युनिट पर्यंत जे लोक वीज वापरतात त्यातल्या पहिल्या 100 युनिट पर्यंत वीज बिल माफ असेल आणि त्याच्या पुढच्या वीज दराची आकारणी होईल असं या दोन्ही सरकारांनी जाहीर दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीने जाहीर केलेलं आहे. सर आपण पाहिलं तर 2019 नंतरचं जर राजकारण बघितलं तर पहिले 2.5 वर्ष ही महाविकास आघाडी सत्तेत होती, त्यानंतरचे 2.5 वर्ष महायुती सत्तेमध्ये आलेली आहे. जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातील दुष्काळाचा प्रश्न, विशेषतः जर आपण पाहिलं तर विदर्भ असेल किंवा मराठवाड्यामधला दुष्काळाचा प्रश्न असेल, त्याचबरोबर पाणी टंचाई आहे, शेतकऱ्यांचा
कर्जाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर शेतकरी आत्महत्या, खास करून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत ते आपण पाहतोय, बेरोजगारीचा प्रश्न आहे, हे जे सर्व प्रश्न बघितले तर याचा फटका नेमका कोणाला बसू शकतो? एकंदरीत महाविकास आघाडी महायुतीला नाही. आता जर आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे जो सत्तेत असतो त्याच्या विरुद्धच नाराजी असते. मुळात जर आपण 2019 महाविकास आघाडी सत्तेवर आली आणि अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांच्या पहिल्या काळातच शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं. परंतु कोरोना आला आणि कोरोना आल्यानंतर सरकार स्तब्ध झालं, सरकारला काहीही करता आला नाही. म्हणजे सरकारच्या कल्याणकारी योजनांचा किंवा पायाभूत सुविधांचा जो सर्व खर्च आहे तो कोरोनाकडे वळवण्यात आला, त्यामुळे सरकार जनता सगळी स्टँड स्टील झालेली होती. त्या तुलनेत नंतरच्या सरकारला तसं गतिमानपणे काम करता आलं. परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत केवळ कर्जमाफी किंवा केवळ भाव हे ह्या जे योजना आहेत हे तात्कालिक असतात. शेतकऱ्यांना 3 गोष्टीची शाश्वतता आवश्यक असते. एक तर शाश्वत पाणी शेतीला पाहिजे, शाश्वत भाव पाहिजे आणि शाश्वत वीज पाहिजे. या 3 गोष्टी जर असल्या तर शेतकऱ्यांना कुणाच्याही दारात भिकेची झोळी घेऊन जाण्याची गरज नाही. परंतु आपण मूलभूत या 3 गोष्टीकडे सर्वांचं दुर्लक्ष होतं. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर पहिली 3 वर्ष जर आपण लक्षात घेतली, त्यातले 2.5 वर्ष यांच्या आणि 8 वर्ष यांचं, तर ह्या पहिल्या 3 वर्षामध्ये लाल इनाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. त्यामुळे जो पाऊस झाला तो पाऊस कुठेही समाधानकारक झाला नाही. ज्या काळात पाऊस व्हायला पाहिजे त्या काळात पाऊस झाला नाही आणि ज्या काळात पाऊस नको व्हायला त्या काळात पाऊस झाला. आणि एकूण आपण जर ला निना हवामानाचा किंवा बदलत्या वातावरणाचा जर विचार केला तर पावसाचे एकूण जे दिवस पूर्वी होते त्या दिवसांची संख्या घटली. पाऊस भलेही सरासरी इतकं होत असेल परंतु अतिशय कमी काळात जास्त पाऊस पडून जातो आणि त्याचा शेतीला उपयोग होत नाही, भूगर्भातील पाणी वाढण्यासाठी उपयोग होत नाही आणि मग शेतीचा प्रश्न कायम राहतो. मुद्दा परत आपण येतो तो भाववाढीकडे, म्हणजे बाजार भावाकडे. शेतीमालाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर सरकारचा हस्तक्षेप असतो. म्हणजे सरकारला पहिली गोष्ट कुणाची पाहावी लागते तर सरकारला ग्राहकांचे हिताची चिंता करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताकडे सरकारचं दुर्लक्ष होतं आणि मग टोमॅटो असेल, कांदा असेल, बाकीचे हे ज्या वस्तू असतील त्याच्या भाववाढीवर तो परिणाम होतो असतो. आपण जर विचार केला की आता 3-4 महिने टोमॅटोचे भाव 80-90 रुपये आहेत किंवा कांद्याचे भाव आहेत, परंतु गेल्या 14-15 महिन्याचा जर आपण विचार केला तर तेव्हा कांद्याचे भाव काय होते? म्हणजे अगदी रस्त्यावर कांदे फेकून द्यावे लागत होते, टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावा लागत होता, अनेक शेतकऱ्यांनी जनावरं पिकात घातली. ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी आत्महत्या का करतो याकडे आपलं लक्ष जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की शेतकऱ्यांच्या पिकाची शाश्वती काय आहे, की जेव्हा पिकं काढलेल्या येतात तेव्हा अवकाळी पाऊस येतो, तेव्हा गारपीट होते, तेव्हा नुकसान होतं आणि मग शेतकऱ्यांनी जी केलेली गुंतवणूक आहे ती कधीच निघत नाही. कृषी मूल्य आयोगाने जर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर जर भावाचं हे ठरवलं, एम एस स्वामीनाथन समितीनं शिफारसी केल्या होत्या त्याच्यानुसार उत्पादन खर्चाच्या 1.5 जरी शेतीमालाला भाव दिला तर यातून मार्ग निघू शकेल. परंतु पुन्हा सरकार काय विचार करतं? ग्राहकांचा विचार करतं. भाजपच्या 10 वर्षांपूर्वीच्या जाहीरनाम्यात वारंवार उत्पादन खर्चाच्या आधारे आम्ही भाव देऊ असं जाहीर केलं, परंतु सुप्रीम कोर्टात जेव्हा या विषयावर चर्चा निघाली तेव्हा सरकारनं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टपणे सांगितलं की उत्पादन खर्चावर आधारित आम्ही भाव देऊ शकत नाही. ही जी तांत्रिकता आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे. सरकारची अडचण आणि शेतकऱ्यांची अडचण आणि त्यात मग शेतकरी कुठं बरडला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा त्यांचं पहिलं भाषण जर आपण ऐकलं तर त्यांनी एक नवी संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेत त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्र आम्ही शेतकरी आत्महत्या मुक्त करू. परंतु अगदी गेल्या 9 महिन्याची जर आकडेवारी आपण पाहिली तर 950 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. हे कोणत्या वर्षात झालं हे जर आपण पाहिलं तर या वर्षी सर्वाधिक पाऊस झालेला आहे. सर्वाधिक पाऊस झालेल्या निवडणूक वर्षातल्या काळात शेतकरी आत्महत्या करतो ही आणखी चिंतेची बाब आहे.
सर, निवडणुकीचा काळ आहे, पाहिलं तर माहितीचं सरकार असो किंवा महाविकास आघाडीचं सरकार असो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवतच नाहीत, यामध्ये काही कारण वाटतात सर तुम्हाला? शेतीचं अर्थकारण हे त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण आहे. मी जे सांगितलं की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळणारा भाव, या ज्या गोष्टी तुम्ही बाजारात गेला तर कुठल्याही गोष्टीला एमआरपी असते ती शेतीमालाला असते का? तर शेतीमालाला कधीच एमआरपी नसते. याशिवाय काय होतं बघा, तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही पंतप्रधान सन्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने 15,000 रुपये दिले, 12,000 दिले, आणखी 3,000 वाढवणार आहे. परंतु या 12,000 भागणार आहे का तुम्ही? तुम्ही जर विचार केला, हे जेव्हा पंतप्रधान सन्मान योजना सुरू झाली त्यानंतर खताचे भाव किती वाढले, शेतीमालाचं प्रोडक्शन कॉस्ट किती वाढले, म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट वाढत चालते, खताचे भाव कमी होत नाही, सबसिडी कमी केली शेतकऱ्यांची, म्हणजे एकीकडे या हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं, असा प्रकार विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत होत असतो. आणि मुलांना शिकवायचं कसं, म्हणजे समजा पीक चांगलं आलं, आता कालचं सांगलीचं उदाहरण जर आपण घेतलं तर सांगलीत द्राक्ष फारच चांगली पिकतात, द्राक्ष निर्यात होतात, बेदाणे निर्यात होतात, परंतु काल इतका पाऊस झाला की ते सगळे द्राक्ष सडणार, मनी फुटणार, आणि मग शेतकऱ्यांनी जी लाखो रुपयाची गुंतवणूक केलेली आहे ती गुंतवणूक कशी मिळणार? त्याच्यावर शेतकऱ्यांनी काही नियोजन केलं असतं, मुलाचं लग्न असतं, मुलीचं लग्न असतं, घेतलेल्या कर्जाची परतफेड असते. परंतु जेव्हा असं नैसर्गिक संकट अकस्मात येतं त्याची सगळे स्वप्न उधळी जातात, आणि मग अशा वेळेला तो विचार मग्न होतो की हे काय पुढं कसं करायचं, आणि अशातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात. सर, आता जसं तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत सांगितलं, नैसर्गिक संकट आल्याच्या नंतर जे पिकांचं नुकसान होतं, परंतु आपण बघतो की पीक विमा योजना ही जी आहे ती ह्या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरेल असं वाटतंय. मागच्या 1-5 वर्षाचा जर कालखंड बघितला तर शेतकऱ्यांना कितपत मदत झालेली आहे या योजनेची? नाही, आता हा पुन्हा संशोधनाचा मुद्दा आहे. पीक विमा 1 रुपया पीक विमा ही योजना अतिशय चांगली म्हणायला, परंतु शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं त्या नुकसानीच्या प्रमाणात त्यांना मदत मिळते का, हा पुन्हा एक वादाचा मुद्दा आहे. अनेक ठिकाणची मी तुम्हाला उदाहरणं देईल, विशेषतः नगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यातली असतील किंवा शिर्डी परिसरातली असतील. म्हणजे नुकसान लाखो रुपयाचं झालं पण शेतकऱ्यांना किती मिळाले? 27 रुपये, 28 रुपये एकरी मिळाले. काय करणार शेतकरी? हे जे निकष आहेत ना, हे निकष एकदा तुम्ही ठरवले पाहिजेत. आणि ते ऑनलाईन करायचे की नाही, कसे हे करायचं, परत किती दिवसात द्यायची, याच्या संदर्भात काही धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत. आता 2 वर्षापूर्वीचे जे नुकसान झालेले शेतकऱ्यांचं त्याचे पीक विम्याचे नुकसान भरपाई अजून मिळाले, म्हणजे आपण आता पुढचं याच रोबीचं विचार करतो, आणि मागचे जर मिळाले नसतील तर शेतकरी त्या पीक विम्यापासून दूर जातात. सर्व पिकांचा निघतो का, आणि त्याच्या सुद्धा इतक्या क्लिष्ट आहे. समजा फळबागा आहेत, फळबागा मोसंबी संत्री ज्या विदर्भात जास्त आहेत, पण समजा नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी लावली तर ते त्यांना घेतली जात नाही. द्राक्षाचं माझं म्हणणं असं की राज्य हा घटक धरून तुम्ही त्याचा निकष ठरवा, जिल्हानिहाय ठरवण्यापेक्षा. अनेक शेतकरी अनेक ठिकाणी प्रयोग करतात. आता तुम्ही म्हणाल की काश्मीरमध्ये सफरचंद पिकतात, मग आपल्याकडे येत नाही. मग पारनेर तालुक्यात एका शेतकऱ्याने सफरचंद केलं नाही यशस्वी, द्याला त्याला तुम्ही पीक विमा, त्याला तुम्ही देणार नाही. असं जो यशस्वी करतो, जो वेगळे प्रयोग करतो, त्याचा तुम्ही विचार करणार आहे की नाही याच्यात? सर, आताच हे सगळं तुम्ही जे इतके सगळे अनुभव सांगताय, तुम्ही अनेक उदाहरण सुद्धा दिलेत, त्याचबरोबर तुम्ही बोलताना आताचे जे जाहीरनामे आहेत आणि आधीचे जे काही जाहीरनामे होते भाजपचे त्यावरती सुद्धा आपण बोलतोय. दोन्ही आखाड्यांचे युतीचे जाहीरनामे आले, कुणाचा जास्त फायदेशीर वाटतो किंवा कुणाचा जास्त अपील होऊ शकतो शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना अपील होणार एक नाव म्हणजे महाविकास आघाडीच असेल, कारण महायुतीने घोषणा भरपूर केलेल्या आहेत, परंतु त्या घोषणा अंमलबजावणी कशी करणार हे त्यांनी सांगितलेलं आहे. घोषणा निश्चित चांगल्या महायुतीच्या आहेत, पण अंमलबजावणीच्या पातळीवर जर आपण विचार केला तर ते कसं करणार हे पण सांगायला पाहिजे. ते जर सांगितलं नाही तर संभ्रम निर्माण होतो, आणि अशा वेळेला शेतकरी विचार करतो की मग यांनी हे सांगितलेलं आहे कसं देणार, त्याचा त्यांना ते जास्त विचार करतील. साधी गोष्ट, तुम्ही आता तुम्ही जर अनेक महिलांच्या मुलाखती पाहिल्या असतील, आता लाडक्या बहीण योजनेवरून महायुतीला निश्चित महायुतीने त्याचा फायदा घेतला, इव्हेंट केला राज्यभर, महायुतीला त्याचा महिलांची अनुकूलता आहे. परंतु विशेषतः ग्रामीण भागातल्या महिलांची याबाबतचं जर तुम्ही मुलाखती ऐकल्या किंवा त्यांचं म्हणणं ऐकलं तर त्या काय म्हणतात ते तुम्ही लक्षात घ्या.
ते असं म्हणतात की तुम्ही आम्हाला हे 1,500 रुपये देऊ नका, हे 1,500 रुपये तुम्ही कशा देता, त्याच्यावर तुम्ही आमच्या सोयाबीनला भाव द्या. ते कशा विचार करतात, त्या कुठल्या पद्धतीने विचार करतात हे बघा. आता ते 1,200 रुपये हे म्हणतात आम्ही देणार महिलांच्या, तर महाविकास आघाडी म्हणते आम्ही 3,000 देणार. महिलांचा याच्यासाठी अजिबात चांगला प्रतिसाद नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पैसे देण्याऐवजी ना आम्हाला रोजगार द्या, आमच्या उत्पादनांना भाव द्या, आमचा आर्थिक स्तर कायमस्वरूपी उंचावेल अशा प्रकारच्या योजनांना, विशेषतः महिला बचत गटाची चळवळ मागच्या काही काळापूर्वी फार चांगली चाललेली होती. त्यांची उत्पादनं अनेक ठिकाणच्या मॉल्समध्ये, अनेक ठिकाणच्या बाजारपेठामध्ये मांडली जात होती. परंतु अलीकडच्या 4-5 वर्षांमध्ये जर आपण बघितलं ते कुठेतरी मागं पडल्यासारखं वाटतं. याचा विचार केला पाहिजे. कुणालाही अशा भिकेचा कटोरा किंवा परावलंबी नकोय, स्वावलंबी स्वाभिमानी हवे तशा सारख्या योजना असायला पाहिजेत. सर तुम्ही आता जे लाडकी बहीण योजनेचा मुद्दा काढला आणि तुम्ही म्हटलं की ग्रामीण भागातल्या महिलांची प्रतिक्रिया काय, तर अशीच एक प्रतिक्रिया घेताना आमच्याच चॅनलवरती एक शेतकरी होते जे म्हणाले की या 1,500 रुपयांमुळे बायका आता शेतात कामालाच येत नाही. हा, हा जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की ज्या काळामध्ये ह्या लाडक्या बहीण योजनेसाठी फॉर्म भरून घेतले जात होते त्या काळामध्ये प्रश्न असे निर्माण झाले होते की 15-20 दिवस शेतमजूरच मिळत नव्हते आणि ते सर्व महिला लाडक्या बहिणीचे अर्ज भरण्यासाठी वारंवार चक्रामध्ये हे करणं, त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतमजूर प्रश्न निर्माण झाला होता. हा तुम्ही जो मुद्दा म्हटला हा ग्रामीण भागापुरताच मर्यादित नाही, शहरी भागातील महिला असा विचार करतील आता की बाबा मी 10 घरची धुरीबांधणी करत होते, 10 घरची धुरीबांधणी करून मला इतके पैसे मिळत होते, आता ही लाडक्या बहीण चालली तर एक घराचं काम कमी करू, अशी मानसिकता तयार होते आणि मग इथे मजुराचा तुटवडा, कामगारांचा तुटवडा निर्माण होतो. मुंबईमधल्या सुद्धा महिलांच्या अशाच प्रकारच्या तुम्ही जे म्हटलात तशा मुलाखती महिलांनी स्पष्टपणे सांगितलेले की असं झालं की काय होतं, तर बेरोजगारी, एकीकडे बेरोजगारी वाढते, दुसरीकडं कामाला माणसं मिळत नाही, हे दोन्ही प्रश्न निर्माण होतात. सर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचा जाहीरनामा असेल किंवा महायुतीचा जाहीरनामा असेल, दोन्ही जाहीरनाम्यामध्ये ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात आलेला आहे. तर आपण पाहिलं तर शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये विकास व्हायला एवढा उशीर का होतो, काय नेमकी कारणं असतात? लोकसंख्या ही मुख्य कारण, मतदारांची संख्या ही मुख्य कारण. तुम्ही जर बघितलं तर सगळ्या अगदी मुंबई पुणे आणि नाशिक पट्टा हा जर त्रिकोण आपण पकडला, मुंबई पुणे नाशिक या भागातल्या मतदारसंघाची संख्या तुम्ही लक्षात घ्या, या भागातल्या लोकसंख्या लक्षात घ्या आणि त्यानंतर नागपूर आणि औरंगाबाद याचा विचार करा आणि उर्वरित महाराष्ट्राचा विचार करा की तुम्ही एका शहराच्या एका वसाहतीमध्ये एका गावात जेवढे लोक राहतील तेवढे लोक राहतात आणि मग ग्रामीण भागात सुविधा का द्यायच्या असा प्रश्न निर्माण होतो. आणि परत ग्रामीण भागातून उत्पन्न किती मिळतं राज्य सरकारला याचाही पण विचार केला जातो. याशिवाय ग्रामीण भागातले आमदार आपल्या समस्या किती पोटतिडकीने मारतात हा पण प्रश्न असतो. शिवाय केंद्र सरकार आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात थेट सरपंचापर्यंत निधी देतो, त्याचा किती विनियोग त्या त्या भागातले लोक करतात हा एक आणखी प्रश्न आहे. तसं पाहिलं तर तुम्ही जर आता म्हटलात की दोन्ही यांचे जर जाहीरनामे पाहिले, मी वाचले दोन्ही याचे जाहीरनामे, ते शेतकऱ्यांना महिलांना यांना जितके पूरक आहेत तितके पूरक. हे जे आता पैसे वाटणार हे राज्यातल्या पायाभूत सुविधांना किती पैसा राहील हा एक गंभीर प्रश्न आहे. राज्यावर सध्या 7,500,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि आत्ताच आपण या लाडक्या बहिणी आणि ज्येष्ठ नागरिक सहली वगैरे असा यांचा जर विचार केला तर हे सगळे मिळून 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत या अशा अनुदानाच्या योजनावर, म्हणजे थोडक्यात जे रेवडी संस्कृती म्हणत होती आणि रेवडी संस्कृती मोठ्या प्रमाणात टीका करत होती, अशा रेवडी संस्कृतीवर जर इतके पैसे मिळणार खर्च होणार असतील आणि राज्याचं उत्पन्न 5-5.5 लाख कोटी रुपयांच्या आसपास याचा जर विचार केला आपण, परत सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, राज्य सरकारने घेतलेलं कर्ज त्यावरचं व्याज आणि निवृत्ती वेतन याच्यावर जर विचार केला आपण तर 72% रक्कम त्यासाठीच खर्च होणार आहे. म्हणजे राहिलेल्या 28% रकमेमध्ये आपण राज्याचा काय विकास करणार, उत्पन्नाचे कुठले स्रोत आपल्याकडे आहे याचा कुठल्याही महाविकास आघाडीने विचार केलेला नाही, महायुतीने विचार केलेला नाही. एकतर GST लागू झाल्यानंतर राज्य सरकारला स्वतःचे उत्पन्न वाढवण्याचे अतिशय मर्यादित स्रोत आहेत, म्हणजे फक्त इंधनावरचा GST वगळला तर बाकी काहीच नाही.
हे सर्व पाहता राज्यांना जर वारंवार केंद्र सरकारच्या भिकेचा कटोरा घेऊन जाण्याची वेळ येत असेल तर राज्य अशा परिस्थितीत आपल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खर्च करणार की लोकांनाही योजनांवर खर्च करणार याचा राज्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे. सर आपण ग्रामीण भागातल्या अर्थकारणावरती बरंच काही बोललो मात्र सध्याचं जे काही राजकारण आहे ग्रामीण भागाचं जर आपण बोलायला गेलो तर आरक्षणाचा मुद्दा सुद्धा कितपत चर्चेत आहे. जरांगे फॅक्टरने लोकसभेत खूप जास्त प्रभाव पडला विधानसभेत असं काही होईल म्हणून असं वाटतं. होईल 100% होईल. त्याचं कारण असं की पण जरांगे फॅक्टरचा प्रभाव हा मर्यादित जिल्ह्यापुरता आहे हे आपण पहिले लक्षात घेतलं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर वारंवार आश्वासनं दिली ती किती पूर्ण झाली ती आश्वासनं घटनात्मक तरतुदीत बसत होती का याचा कुणीही विचार केलेला नाही. मुळात मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षणाची मर्यादा 50% वर वाढवली पाहिजे किंवा ओबीसी त्यांना घातलं पाहिजे. हे दोनच पर्याय हे दोन्ही पर्याय शक्य आहेत का तर सध्या शक्य नाही. त्याचं कारण असं की ओबीसी मराठा समाजाला त्यांच्यातलं आरक्षण द्यायला तयार नाही. मराठ्याविरुद्ध ओबीसी असा महाराष्ट्रात संघर्ष आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की केंद्र सरकार संसदेत जोपर्यंत दुरुस्ती करत नाही तोपर्यंत 50% वर आरक्षण देता येणार नाही. या सगळ्या वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे तरी राज्यकर्ते मात्र मराठा समाजाला धनगर समाजाला सगळ्यांना झुलवत ठेवत आहेत. जे शक्य नाही ते देण्याचं स्वप्न दाखवत आहेत. आणि त्यातून असं झालं की समाजाचा उद्रेक वाढत गेला. मराठा क्रांती मोर्चे निघाले आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चे निघाले. दिलेली आश्वासनं पूर्ण होत नाहीत म्हणून मग त्रागा वाढत गेला आणि मराठा समाजाचा रोष वाढत गेला. विशेषतः मराठवाडा बीड आणि सोलापूर नगर याचा या 9-10 जिल्ह्यापुरता मराठा समाज आरक्षणाचा परिणाम होऊ शकतो. त्यातही असं झालं की लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीचं सरकार जरांगेंना जेवढं महत्व देत होतं त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न करीत होतं तेवढ्या प्रमाणात लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीच्या सरकारने केलं नाही. महायुतीने दुर्लक्ष केलं म्हणजे एकंदरीत मराठा समाजाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला त्याची नाराजी वाढू शकेल. दुसरा आणखी एक मुद्दा असा की जरांगेच्या सुद्धा काही चुका झालेल्या आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांना अकारण अंगावर घेतलं ओबीसीला अकारण अंगावर घेतलं त्यामुळे ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळात मराठा समाज निर्णायकपणे त्यांच्या पाठीमागे होता तेवढ्या प्रमाणात तो आत्ता उभा राहील की नाही याबाबत साशंका आहे. त्यातल्या त्यात एक गोष्ट जरांगेने अशी केली की मराठा समाजाला उमेदवारी देऊ मराठा समाजाचे उमेदवार निवडणुकीत उतरवू असं जाहीर केलं मुलाखती घेतल्या परंतु प्रत्यक्षात त्यांनी निवडणुकीत माघार घेतली त्यामुळे त्यांची झाकली मुठ 1.25 लाखाची राहिली. आपल्या मागे किती लोक आहे आपल्या उमेदवाराला किती लोक मतदान करतील हे पुढे आलं येऊ शकलं नाहीतर मग जरांगेंची जर ह्या निवडणुकीत उतरली असते तर त्याचा महायुतीला फायदाही झाला असता परंतु दुसरा तोटा असा झाला असता की जरांगेंना पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात फारसा प्रतिसाद मिळाला नसता. सर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर लोकसभेमध्ये चांगलाच चालला. 8 जागांपैकी केवळ एका जागेवरती महायुती विजयी झाली आता संभाजीनगरच्या जागेवरती. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं सर आता विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर जसं तुम्ही सांगितलं की आता कितपत प्रभावी ठरेल हे सांगता येत नाही पण त्याचबाजूला आपण आरक्षणाचा मुद्दा बघितला ते धनगर आरक्षण आहे मुस्लिम आरक्षण आहे ओबीसी आरक्षण आहे याचा ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे या निवडणुकीवरती ज्या मतदानाचा परिणाम होऊ शकतो मतदार दोघांनाही बसू शकतो. एक गोष्ट अशी की धनगर समाजाला आम्ही कुठल्याही परिस्थितीत आरक्षण देऊ अशा घोषणा देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 6 वर्षापासून केलेल्या आहेत. एसटी प्रवर्गातून बारामतीच्या सभेतून त्यांनी सांगितलं होतं परंतु गेल्या 6 वर्षात त्याच्यावर काही झालेलं नाही. आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यावर समिती नेमली परंतु त्यावर पुन्हा राज्यात उद्रेक झाला. आदिवासी समाज सगळा रस्त्यावर आला म्हणजे 1.10 कोटी आदिवासी आहेत त्यांची नाराजी पत्करायची की 90 लाख धनगरांची नाराजी पत्करायची हा राज्य सरकारपुढे मोठा पेच होता त्यामुळे त्यावर निर्णय झाला नाही. म्हणजे एक तर धनगर समाज असा कुठल्याही एका पक्षाच्या पाठीराखा नाही. पूर्वी जसं भाजप गोपीनाथराव मुंडे यांनी माधव पॅटर्न आणला होता माधव पॅटर्न म्हणजे माळी धनगर आणि वंजारी परंतु त्यावेळेला त्यांच्याबरोबर मुंडे होते फरांदे होते डांगे होते
आता अशी परिस्थिती नाही. आता माधव समाज तितक्या प्रमाणे भाजपच्या पाठीमागे किंवा महायुतीच्या पाठीमागे उभं राहील का याबाबत साशंकता आहे. तुम्ही जर गेल्या 2 दिवसापूर्वीची अजित पवारांची जर मुलाखत पाहिली असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता ओबीसी समाज महायुतीच्या पाठीमागे पूर्वी इतक्या सक्षमतेने उभा राहतो की नाही याबाबत साशंकता आहे. सर, ग्रामीण भागामध्ये बघितलं तर आपण मराठा समाज लोकसभेमध्ये दिसलं की जरांगे पाटलांनी जो शब्द दिला तो शब्द मराठा समाजाने पाहिल्याचं एकंदरीत मराठवाड्यामध्ये दिसलं. यावेळी जरांगेंनी जसं तुम्ही सांगितलं की झाकली मूठ 1.25 लाखाची, जरांगेंनी आधी सांगितलं की आम्ही उमेदवार देणार आहोत, उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, परंतु ऐनवेळी त्यांनी निवडणुकीतील माघार घेतली. त्यांनी सांगितलं की आम्हाला बाकी जो 2 आमचे जे सहयोगी होते ज्यांच्यासोबत आम्ही युती करत होतो, अर्थात मुस्लिम समाज आणि दलित समाज, त्यांनी आम्हाला ऐनवेळी जी आहे ती उमेदवारांची यादी दिली नाही. परंतु आता जरांगेंनी उमेदवार दिलेले नाहीत, याचा नेमका फायदा कोणाला होऊ शकतो? मराठवाडा आणि लगतच्या 2 जिल्ह्यात महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल. मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्र? पश्चिम महाराष्ट्रात दादांगे पाटील लोकसभा निवडणुकीला चालले नाहीत, फारसा फरक पडला नाही, यावेळेला होणार नाही. पण सर, आता जर आपण पाहिलं तर जरांगे पाटलांनी जरी उमेदवार दिले नसले तरी तुम्हाला ज्यांना पाडायचं त्यांना पाडा असं ते लोकसभेने तेच सांगितलं होतं. त्याचा कुठे त्याचा ते लोक निर्णय घेतील ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार. आता समजा जे लोक जास्त विरोधक होते, विशेषतः याचा फटका कुठे बसेल सांगू का, याचा फटका येवल्यामध्ये कदाचित भुजबळांना बसू शकतो. आणि जरांगेंनी तिथं आज जाऊन भाषण पण केलं भुजबळांच्या विरोधात. असे 2-4 जर ठिकाणं जर उघडले तर बाकी ठिकाणं फार काही असं हे होणार नाही. ज्यांनी त्यांनी असं म्हटलं की ज्यांनी आरक्षणाविरोधात भूमिका घेतली, माझ्या माहितीप्रमाणे हा फटका कोणाला बसेल, धनंजय मुंडेला बसेल. त्यांनी थेट त्यावेळेला ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली. हा फटका काही प्रमाणात भुजबळांना बसेल. म्हणजे ज्या नेत्यांनी मराठा समाजाला विरोध केला अशा नेत्यांना त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तुम्ही जरांगेंचं आणखी बारीक हे आपल्याकडे विशेषतः मराठी पेपरला आणि हिंदी पेपरला नाही छापून आलं, पण इंग्रजी पेपरला ते आलं. त्याच्यात एक वाक्य असं होतं जे कुणीच हायलाइट केलं नाही, ते माझ्या अग्रलेखात मी केलं होतं. त्यांनी असं म्हटलं की भाजपचे जे उमेदवार मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते असतील त्यांच्याही आम्ही विरोधात नाही. हे अतिशय महत्वाचं वाक्य, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ठीक आहे, ज्या लोकांसाठी भाजपच्या उमेदवारांनी आम्हाला समर्थन केलं मराठा आरक्षणला किंवा वेळोवेळी भेटले झाले त्यांना आम्ही पुरस्कृत करू, असाच अर्थ होतो त्याचा. त्यामुळे हा तसा जेवढ्या प्रमाणात लोकसभेला इफेक्टिव्ह मुद्दा होता तेवढ्या प्रमाणात असेल असं मला वाटत नाही. सर, महायुतीनं जरांगेंना सिरियसली न घेण्यामागचं, म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या नंतर सिरियसली न घेण्यामागचं कारण काय वाटतं? मुख्य कारण त्याचं असं आहे की जरांगे अगोदर जेवढ्या तुलनेत फडणवीसांवर टीका करत नव्हते त्या तुलनेत अधिक टीका करायला लागली. आणि त्यांनी ते फक्त फडणवीसांना आणि भाजपला टार्गेट करतं असं लक्षात आलं. आणि मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला त्यांनी सॉफ्ट कॉर्नर करायचं, अजित पवारांवर टीका करायची नाही. मग याच्यातून महायुतीने धडा घेतला की हे भेदाभेदाचं इथं हे चालू आहे. आणि मग महायुतीने त्यांना महत्व द्यायचंच नाही असं ठरवलं. आणि मग त्यानंतर जे तुम्ही विधानं पाहा जरांगेंची, त्यांनी शिंदेना पण टार्गेट केलेलं अनेकदा. सर, आपण पाहिलं जसं जरांगेंनी आधी लोकसभेला भूमिका घेतलेली होती की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्यांना निवडून आणायचं त्यांना निवडून आणा. जसं जरांगेंनी आश्वासन दिलं होतं की आपण मराठा समाजचे उमेदवार उभे करणार आहोत, परंतु त्यांनी ते आश्वासन पाळलेलं नाही. मंगेश साबळे जे आहेत त्यांनी आपण पाहिलं, मंगेश साबळेंनी नाराजी व्यक्त केली होती औरंगाबाद. त्यामुळे कुठेतरी जरांगेंच्या मागे उभा असणाऱ्या मराठा समाजामध्ये सुद्धा कुठेतरी फूट पडली असं वाटतं. नक्कीच. आता तुम्ही बघा ना, संभाजी ब्रिगेडच्या काही लोकांनी विरोध केला, मराठा क्रांती मोर्चाच्या काही लोकांनी विरोध केला, उघड उघड हे झालं. आता ज्याच्या विरोधात जरांगेंनी बार्शीमध्ये भूमिका घेतली तिथे मराठा समाजाने जरांगे विरोधात भूमिका घेतली, सोलापूरमध्ये घेतली, असं झालं ना अनेक ठिकाणी. पण सर, आता आपण जर जरांगे फॅक्टर जेव्हापासून उभा राहिलेला पाहतोय त्यानंतर तुमचा एकंदरीत अभ्यास जो काही आहे त्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं, हा सगळा मुद्दा वरती आल्यानंतर ग्रामीण भागात तळागाळापर्यंत जाते तर कुठेतरी वाढली असतं? विशेषतः 10 जिल्ह्यातील प्रचंड प्रमाणात वाढली, म्हणजे इतकी वाढली की मराठा समाजावर ओबीसीनी बहिष्कार टाकायचा, ओबीसीवर मराठा समाजाने बहिष्कार टाकायचा एकमेका. म्हणजे तसं पाहिलं तर ग्रामीण भागात जातीयता ही तशी फार हे नव्हती, उलट ओबीसी आणि मराठा समाज एकमेकाच्या सुख दुःखात धावून जाणारे, वंजारी समाज आणि मराठा समाजाच्या परस्परांच्या शेजारी शेती, रोटीबेटी जर सोडले तर बाकी सगळे व्यवहार त्यांच्यात होत होते, काही ठिकाणी रोटीबेटी पण झाले. असं असताना
इतक्या पराकुटीचा वाद ह्या मराठा आरक्षणावरून झाला. खर तर याला सामान्य मराठा किंवा सामान्य वंजारी यांच्यातला वाद नाही, हा नेत्यांमधला वाद आहे. आणि हा काही प्रमाणात ग्रामीण भागातल्या स्थानिक पुढाऱ्यांमुळे तो अगदी खालपर्यंत पाजरत गेला आणि त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटले. बीड जिल्ह्यात दोन तीन ठिकाणी दंगली पण झाल्या. जसं तुम्ही सांगितलं की 10 जिल्ह्यांवरती खास करून जातीय तेढ निर्माण झालेला आहे, मग या 10 जिल्ह्यांमधली निवडणूक जातीय पातळीवरती होऊ शकते का? तिथं जातीय फॅक्टर महत्वाचे ठरू शकतात का? नक्कीच. तुम्ही सोलापूर जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं ना, सोलापूर जिल्ह्या इतकं जातीय फॅक्टरवर निवडणूक कुठेच होणार नाही. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला जर मुस्लिम समाज लक्षात घेतला, सोलापूर जिल्ह्यातला लिंगायत समाज लक्षात घेतला, सोलापूर जिल्ह्यातला मराठा समाज लक्षात घेतला आणि त्या त्या मतदारसंघातली जाती गणित लक्षात घेतली, किंवा तुम्हाला एक उदाहरण सांगतो, नगर जिल्ह्यातला शेवगाव पाथर्डी हा विधानसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघात 3 उमेदवार मराठा आहे आणि एकच वंजारी. 3 मराठा समाजाला उमेदवार, जर मराठा समाजाचं मतविभाजन झालं तर वंजारी समाजाचा उमेदवार निवडून येऊ शकतो. बीड जिल्ह्यातही असं ते, बीड जिल्ह्यात सुद्धा गेवराईचं उदाहरण तुम्ही घेतलं, अगदी धनंजय मुंडेचं परळीमध्ये घेतलं तर परळीमध्ये सर्व वंजारी समाजाचं प्रामुख्यानं धनंजयच्या पाठीमागे जाईल आणि विरोधात उभे केलेलं सर्व राहत नाही पण प्रामुख्याने मेजॉरिटी कॅरीज द पॉइंट, तेवढा तरी होऊ शकतो. ग्रामीण भागात कोणते या निवडणुकीत फॅक्टर कोणते महत्वाचे ठरू शकतात ग्रामीण भागामध्ये? ग्रामीण भागात पहिला प्रश्न शेती, पाणी, शेतीमालाला भाव, बेरोजगारी, वीज, हेच प्रामुख्याने प्रश्न आहे. आणि आता हा अलीकडच्या काळात निर्माण झालेला जाती देव हे फॅक्टर प्रभावित. सर एकंदरीतच सध्याचं जे काही वातावरण आहे ते वातावरण बघता तुम्हाला काय वाटतं, ग्रामीण भागातली लोक आपण म्हणतो की बऱ्यापैकी भावनिक असतात, फार जास्त प्रॅक्टिकल विचार करत नाही शहरी भागा इतकं, आणि सध्याचं राजकारणही आपण म्हणतोय की बरेच पक्ष जे आहेत ते भावनिक होऊन कुठेतरी मतदारांना साथ धरताना पाहायला मिळतात, त्यामुळे ग्रामीण भागातले मतदार कुणाला जास्त आपुलकीने मतदान करतील असं वाटतं? मला शहरी भागात जेवढ्या भावनिक पद्धतीने किंवा जातीयवादाचं किंवा याचं राजकारण चालतं ते जर आपले हे 10 जिल्हे जर सोडले तर बाकी कुठे तेवढ्या यांनी पाहिलं जाईल असं मला वाटत नाही. अगदी तुम्ही देशभराचं आपण उदाहरण घेतलं आणि महाराष्ट्राच्या लोकसभेचं घेतलं तर शेवटच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसुद्धा मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाला, नवजिहादच्या मुद्द्यावर झाला, लियांडियाच्या मुद्द्यावर झाला, वोट जिहादच्या मुद्द्यावर झाला, परंतु महाराष्ट्रानं त्याला थारा दिला नाही. महाराष्ट्राची विचारसरणी ही उत्तर प्रदेशापेक्षा बिहारपेक्षा बरीचशी प्रागतिक आहे आणि ग्रामीण भागातले लोक तेवढा भावनिकतेचा जातीयतेचा तेवढा विचार करत नाही. सर बघतो आपण महायुतीने जाहीरनाम्यामध्ये मोठी आश्वासनं दिली, महाविकास आघाडीनेही आश्वासनं दिली, त्यांचे जे उमेदवार असतील ते निवडूनही येतील, परंतु निवडून आल्याच्या नंतर खरंच हे त्या आश्वासनाची खास करून ग्रामीण भागामध्ये जी दिलेली आश्वासनं आहेत त्याची पूर्तता करतील असं वाटतंय. आणि दुसरा एक प्रश्न म्हणजे जसं तुम्ही सांगितलं होतं सर की आधी ग्रामीण भागामधले जे आमदार होते ते आधी ग्रामीण भागामध्येच राहायचे, आता कसं झालंय ते ग्रामीण भागातले जे आमदार असतात ते मंत्री झाल्यानंतर शहरी भागामध्ये त्यांची घरं असतात, याचा कुठेतरी फरक असा जाणवेल सर? नारायण सुमंताची एक कविता आहे, त्या कवितेत असं म्हटलेलं बांधावर, आम्ही बांधावरचे शेतकरी, हे आमदार सुद्धा बांधावरचे आमदार आहेत, प्रत्यक्षात शेतीत जात नाही, बांधावरचे शेतकरी आणि बांधातच्या आतला शेतकरी जमिनीतला शेतकरी याच्यात फरक असतो. बांधावरच्या शेतकऱ्याला कधीच समस्या कळत नाही शेतीतल्या, जो प्रत्यक्षात मातीत असतो त्याला कळतात. तसं नेत्यांचं पण असतं, ते जेव्हा प्रत्यक्षात फील्डवर असतात प्रत्यक्षात मातीत असतात तेव्हा त्यांना समस्या कळतात. शहरी भागात राहायचं, महिना 15 दिवस चक्रा मारायच्या आणि कार्यकर्त्यांची फोनवर बोलायची, यांनी समस्या कधीच समजत नाही, म्हणजे फील्डवर गेल्याशिवाय प्रॅक्टिकली समस्या कधीच समजून येत नाहीत. आणि मुख्यतः आश्वासनाचा तुम्ही जो उल्लेख केला, 1952 सालापासून जे पहिल्या निवडणुकीपासून जे जाहीरनामे जर आता आपण काढून पाहिले तर बहुतांश आश्वासनं पूर्वीचीच आहे, काही थोडासा फरक पडतो. अगदी आपण गरिबी हटवची घोषणा हटली की घोषणा झाली का गरिबी हटव, हे जे आकडे आहेत ना, हे जे आकडे हे सगळे धुळपेक करणारे असतात. आकड्याचा जसा अर्थ काढला जातो तसा काढता येतो. आपण असं म्हणतो की आपलं उत्पन्न वाढलं, ठीक आहे उत्पन्न वाढलं, तुमचं उत्पन्न वाढलं, पगार किती वाढला तुमचा, 8% पगार वाढला असं गृहीत धरा. पण महागाई किती टक्क्यांनी वाढली, तर महागाई 12% वाढली. मग तुमचा लॉस आहे की फायदा आहे,
याचा विचार करा. आणि किती महागाई वाढेल, महागाई वाढीत काय धरतो आपण? शेतीमाल धरतो, भाजीपाला धरतोय धरतो, परंतु तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च वाढला, तुमच्या आरोग्याचा खर्च वाढला, तो किती पटीनं वाढला, याचा कधी इश्यू होतो का माणसाच्या आयुष्यात? हे फार महत्वाचे घटक आहे. आणि याचा आपण दारिद्र्य निर्मूलनात किंवा लोकांची बेरोजगारीच्या बाबतीत याच्यात कुठेच आपण विचार करत नाही. सर, आता तुम्ही बोलताना विषय काढला होता की आता जे जे काही चालू आहे या सगळ्यामध्ये अनेक मुद्दे महत्वाचे ठरतील, आश्वासनांवरती सुद्धा आपण बोलतोय. मात्र आत्ताचं हे सगळंच राजकारण जर पाहिलं किंवा आपण बघितलं की सगळेच जण आत्ताच्या सगळे भाषण जर आपण काढले तर शेतकरी आणि महिला हे सॉफ्ट टार्गेट ठरवून बऱ्याचदा बोललं जातं. मात्र या सगळ्यावरून कुठला पक्ष आता तुमच्या दृष्टिकोनातून असं तुम्हाला वाटतं की एकंदर तुमच्या अनुभवातून तुम्हाला वाटतं की कुठला पक्ष खरंच शेतकऱ्यांसाठी काम करतो एखादा पक्ष असं वाटतं? नाही, असं असं तसं आपल्याला डायग्नोसिस नाही करता येणार की कुठला पक्ष करतो. ही जी आश्वासनं आहेत ही प्रत्यक्षात किती येतात हे बघावं लागतं. मी तुम्हाला आता जे म्हणलं की 1952 सालापासून जे आरडॅम्बे आपण काढले किंवा आता महिलांचे उल्लेख केला, माझा मुद्दा वेगळा आहे की हे तुम्ही आत्ता तात्कालिक फायदा द्याल, पैसे द्याल, सगळं कराल, परंतु राज्याचा दीर्घकालीन विचार केलाय का तुम्ही? राज्याचा दीर्घकालीन विचार करा. साधी गोष्ट, आपण आता गेल्या 15-20 दिवसापूर्वी एक बातमी छापून आली, त्या बातमीत आपलं राज्याचं दरडोई उत्पन्न जे आहे ते किती पातळीवर आहे, आपली एकूण गुंतवणूक किती आहे, आपलं जे डुईंग इज डुईंग बिझनेस त्याची रँक आपली किती आहे, आपल्या पुढे अनेक राज्य आता स्पर्धेत कशी आली आहेत, आणि पायाभूत सुविधांचा विचार केला. आता रस्त्यांचा विचार करा तुम्ही, कर्नाटकमध्ये जा, राजस्थानमध्ये जा आणि महाराष्ट्रातले रस्ते पहा, तुलनात्मक करा ना आपण, विचार करा. कर्नाटकची एसटी पहा, आपली एसटी पहा, पुन्हा गुजरातमधल्या उद्योजकांचा विजेचा दर पहा, गुजरातमध्ये उद्योजकांची प्रकरणं किती तातडीनं निकाली काढली जातात ते पहा, आणि महाराष्ट्रात उद्योजकांना काय प्रतिसाद मिळतो. पुन्हा महाराष्ट्रात आणखी एक वेगळे गुंठे गुंठे हे तयार झाले, गुंठे मंत्री तयार झाले, ते तिथं उद्योजकांना किती त्रास देतात. कामं उद्योजक एखादा सुरू करायचा असेल तर तो म्हणतो की इथं नकोच बाबा, तुझे विट्यापासून याच्यापासून सगळं आमचंच घ्या. हे जे प्रकार महाराष्ट्रात सुरू झाले दुर्दैवानं, इंडस्ट्री येत नाहीत, आलेल्या इंडस्ट्री जातात. साधी गोष्ट घ्या की आपल्याकडे हिंजवडीला संत तुकाराम कारखाना तिथं होणार होता, परंतु तो शरद पवारने सांगितलं की इथं कारखाना नको, इथं मला इंडस्ट्री आणायची, तिथं आपण इंडस्ट्री झोन केला. आता काय परिस्थिती तिथं? उद्योजकांना जायला 2-3 तास, कामगारांना जायला 2-3 तास, ते 30-35 उद्योजकांनी हलवलं तिथून. चाकणमध्ये चाकण इंडस्ट्रियल असोसिएशन सांगतं की इथल्या पायाभूत सुविधा, इथला त्रास जो आहे त्यामुळे आम्ही अन्यत्र जातो. नाही, जर आपण पाहिलं सर, ज्यावेळेस औद्योगिकरण होतं, ज्यावेळेस इंडस्ट्रीज येतात, त्यावेळेस तिथं निश्चितपणे थोडीशी नागरी वस्ती तिथं वाढतेच, त्यामुळेही हे प्रश्न निर्माण होऊ शकतात. तसे नाही, हे प्रश्न वेगळे, नागरी प्रश्न वेगळे, किंवा वाहतुकीचा प्रश्न असेल. मला सांगा, हे प्रश्न अन्य राज्यात नाहीत का? साधी गोष्ट आहे, आपण जेव्हा पुणे नगर रस्त्याचा विचार करा तुम्ही, आणि नगर पुणे नाशिक रस्त्याचा विचार करा, आपण पुढच्या 25 वर्षाचा विचार करायला पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मलेशियामध्ये 2004 तिथल्या पाण्याचा पाणी टंचाई निर्माण होईल असं मलेशियाला वाटलं आणि त्यांनी नियोजन केलं. मलेशिया देश छोटा आहे. त्यांनी 1999 2055 आपली लोकसंख्या किती असेल, आपल्याला किती पाणी लागेल, याचा विचार करून योजना आखली. मला सांगा, हे जे तुम्ही आता म्हटलं की जेव्हा चाकण इंडस्ट्री तिथं वसणार होती तेव्हा चाकणमध्ये शहरीकरण वाढणार, भोसरी ते खेडपर्यंत लोकसंख्या वाढणार आणि मग इथं वाहतुकीची कोंडी होणार, हे आपल्या त्या लक्षात नाही आलं का? साधी गोष्ट, आपण आंबेठाण चौकाच्या पुढं पूल टाकतो आणि चाकण चौकात टाकत नाही. स्थानिक लोकांच्या याला किती आपण बळी पडायचं? तिथं का नाही ओव्हरब्रिज टाकला? दुसरी गोष्ट, वाघोली, तुम्ही नगर वरून वाघोलीपर्यंत जेवढ्या वेळात येता तेवढ्या वेळात वाघोलीपासून पुण्यात यायला लागतं. मग आता आपण म्हणतो की आम्ही पुणे ते नगर शिरूर ओव्हरब्रिज टाकू, हे तुम्ही 25-30 वर्षापूर्वी का नाही विचार केला? आणि ह्या ज्या वाहतुकीच्या समस्या आहे, ह्या काय आता दुर्दैवानं बघा, म्हणजे बातमी चांगली की वाईट, की जगातली जी वाहतूक कोंडीची जी शहरं आहेत त्याच्यात बंगळूर आणि पुण्याचा नंबर आहे.
हे नियोजन आपल्याला म्हणजे मुंबई आपल्यापेक्षा मुंबई चांगली असं आपण म्हणतो. याला आणखी कारण असं आहे की आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर शहरात जेवढा भर द्यायला पाहिजे, ती जेवढी कार्यक्षम करायला पाहिजे, तिच्या जेवढी फ्रिक्वेन्सी आणायला पाहिजे तेवढी ती आपण आणलेली आहे. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मुंबईची लोकसंख्या जेव्हा 1,10,00,000 होती म्हणजे ट्रेनवर अवलंबून असलेल्या, तेव्हा पुण्याची लोकसंख्या 2 ते लोणावळा ती 90,00,000 आहे असं गृहीत धरा. हे मी 10 वर्षापूर्वी सांगतोय, मी त्यावेळेला मांडलेलं पण होतं ते. माझं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये 1,10,00,000 लोकसंख्येला 8 लाईन आहेत ट्रेनच्या, किती आहेत 8 हार्बर आहे, हे आहे आणि 4-4 ट्रॅक आहेत, परत तिथं मेट्रो आहे, मोनोरेल आहे, अमका आहे. मग मला सांगा पुण्यामध्ये 90,00,000 लोकसंख्येला 2 ट्रॅक इतकी वर्ष. मग मुंबई नंतर पुणे ज्या गतीने वाढते त्या गतीने जर विचार केला तिथं का नाही ट्रॅक वाढवले, 4 ट्रॅक तरी कमीत कमी का नाही गेले. आणि तुम्ही दीर्घकाल याचा विचार करताना मग जसा तुम्ही विचार केला इकडे की बाबा रामवाडी ते इथपर्यंत तुम्ही मेट्रो टाकली, मग माझं म्हणजे तुम्ही खेड ते हिंदवडी का नाही टाकली, तुम्हाला हेच कमी करायचे ना, वाहतूक कोंडी टाळायची ना, मग तिथं का नाही टाकली. तुम्ही याचा विचार याचा विचार केला पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही बघा मुंबईमध्ये 77,000 कोटी रुपयाची मेट्रोची कामं चालू आहेत आणि 13 लाईन आहेत. पुण्यामध्ये किती आपण 2 लाईन खेळतो अजून, वाढीव मिळेल कधी होईल माहित नाही. हे पण याला किती नागपूर सारख्या ठिकाणी मेट्रो अगोदर झाली आपल्या अगोदर. सर जसं मी आता थोड्या पूर्वी सांगितलं की कोणता पक्ष हा शेतकऱ्यांसाठी काम करतोय असं तुम्हाला वाटतं असं तिने विचारलं होतं, मी थोडस पुढे जाऊन विचारतो कोणता नेता तो कोणत्याही पक्षाचा असेल तो प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचे प्रश्न विधानभवनामध्ये असेल संसदेमध्ये उचलून धरतो असं वाटतं, खास करून विधानभवनाचं घेऊयात आपण तुमच्या एकंदरीत एक राजकीय अनुभवातून. नाही असं विधान सभेत काही फार कुणी असं त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक पक्षाचा नेता म्हणून कुणी मांडलं असं नाही. पण मला एक सांगावं लागेल की लोकसभेत हे प्रश्न शरद पवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेच नाहीत. तर आपण एक गहू आयात करणारा देश होतो तो निर्यात करणारा देश झालो आणि शेतीच्या संदर्भात जेवढी जेवढी चांगली धोरणं त्यांच्या काळात झाली, म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं की आपले काही कृषी मंत्री म्हणजे अण्णासाहेब शिंदेचं नाव तुम्ही घ्या किंवा बलराम जाखडचं नाव घ्या, शरद पवारांचं नाव घ्या, हे यांची नावं कृषी मंत्री म्हणून लोकांच्या लक्षात तरी आहेत. आता मला सांगा अलीकडच्या काळात कोणत्या कृषी मंत्र्याचं नाव तुमच्या लक्षात आहे याचा विचार करा. आणि कृषी तुम्ही मगाशी म्हटलं ना तो आणखी एक मुद्दा मला तुम्हाला लक्षात आणायचे की शेतकऱ्यांना भाव कधी जास्त मिळू शकेल, कधी जास्त मिळू शकेल जेव्हा शेतीमालावर प्रक्रिया होईल तेव्हा. फिलिपाईन्स सारखा एक छोटा देश आहे, तिथल्या एकूण शेतीमालाचं जे उत्पादन होतं त्याच्यापैकी 49.5% शेतीमालावर प्रक्रिया होते. आपल्याकडे किती होतं? आपल्याकडे 4% होतं. जोपर्यंत तुम्ही व्हॅल्यू ॲडेड काही करत नाही आणि शेतीमालाला तोपर्यंत भाव मिळणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही, आत्महत्या थांबणार नाही. आपण नुसतेच ऍग्रो इंडस्ट्रीचं झोन जाहीर केली, आता तो नेवा नगर जिल्ह्यात नेवासा याच्यात 25 वर्षापासून झोन जाहीर केलं, एकही ऍग्रो इंडस्ट्री सुरू झाली नाही का होत नाही. एवढे तुम्ही ऍग्रो झोन जाहीर केले, ऍग्रो इंडस्ट्रीचा हे टाकले का झाले नाहीत त्याचा विचार करायला पाहिजे. का होत नाही, का याच्यात गुंतवणूक होत नाही? मला सांगा अंबानी एवढ्या बाकीच्या सगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करतात, अदानी अमेरिकेत $10 अब्ज गुंतवणूक करण्याची घोषणा करतो आणि मग भारतातल्या शेती व्यवस्थेच्या साठी पायाभूत सुविधा ह्या आम्ही करतो असं केलं तर तुम्हाला CSR मध्ये हे सवलत मिळेल असं का नाही जाहीर करत. बरोबर सर, आपण इतक्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोललो, शेती आणि ग्रामीण भाग धरला तर ग्रामीण भागाच्या सगळ्याच मुद्द्यांवरती आपण बोललो. तुम्हाला काय वाटतं आत्ताचा हा शेवटचा प्रश्न, एकंदरीत आत्ताचं राजकारण ग्रामीण भागातली सगळी परिस्थिती पाहता कुणाला किती जागा मिळू शकतो? नाही यावेळीची निवडणूक मला तुम्हाला सांगायचं म्हणजे अशी झालेली आहे की यावेळी इतके फॅक्शन काम करतायत त्याच्यावर की हाच पक्ष पुढे जाईल असं सांगता येत नाही. एकतर एक 4-5 मुद्द्याचा आपण त्याचा विचार केला पाहिजे, ग्रामीण भाग असो अगर शहरी असो. एकतर महाविकास आघाडी आणि महायुती, जवळजवळ महाराष्ट्रात 90 जागा अशा आहेत की जिथं बंडखोरी झालेली आहे. एकट्या पश्चिम महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर 36 बंडखोर पश्चिम महाराष्ट्रात उभे आहेत.
तिसरी आघाडी म्हणून ती उभी आहे, परत वंचित आघाडी उभी आहे, मनसे उभी आहे, बसपा आहे, एमएम आहे, जे याला लोकसभेच्या वेळेला तरी फक्त एकाच जागेवर लक्ष केंद्रित होतो. हे सगळे कुठं कुठं कुणाकुणाची किती किती मतं विभागणी करतील याच्यावर सगळं अवलंबून असेल. आपण जर गेल्या विधानसभा निवडणुकीचा जर विचार केला तर 35 मतदारसंघ असे होते की जे 200 पासून 5000 मतांच्या फरकानं तिथं उमेदवार पराभूत झाले होते. आणि आता तर एवढे पक्ष एवढ्या ही एवढी जर गणित आपण जर पाहिली तर मला वाटतं की 200-500 मताने पराभूत होण्याचे विजय होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे आता कुणाचे मत कुणी किती खाईल सर निकालाच्या नंतर 1995 कुणाला उरते. हा मी त्याच मुद्द्यावर येणार होतो आता शेवटी. कदाचित म्हणजे 3 शक्यता याच्यात आहेत. आता 2-3 सर्वेक्षण अहवाल आले हे आले, आता सर्वेक्षण अहवाल सगळेच बरोबर येतात असंही पण नाही. एक शक्यता महाविकास आघाडी विजय होईल, पण त्याच्या जागाची संख्या सुद्धा 160-165 आत असेल. दुसरी शक्यता महायुती विजय होईल, त्याच्याही जागाची संख्या 150-160 आसपास असेल, म्हणजे फार कुणी थम्पिंग मेजॉरिटी वगैरे असं काही होणार नाही. तिसरी शक्यता असं असेल दोघांनाही बहुमत मिळणार नाही, त्रिशंकू विधानसभा येईल आणि मग अपक्ष मनसे हे शेक तो बहुजन विकास आघाडी तो या पालघरमधला हे असे जे 3-3-4-4 आमदार निवडून येणारे लोक असतील ना यांना फार महत्व येईल. सर 2019 नंतर आपण पाहिलं की ना भूतो ना भविष्यात असं राजकारण आपण पाहिलं, त्याचीच कुठंतरी या निकालांचं पुनरावृत्ती होईल अशी शक्यता वाटते का तुम्हाला? ज्या पद्धतीने आपण बघतोय की 4 पक्षाचे 6-6 पक्ष झाले, आणखी छोटे पक्ष, तेव्हा कुठेतरी परत एकदा पुनरावृत्ती होईल असं वाटतंय? आता जर नेत्यांची जर विधानं लक्षात घेतली आपण तर काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यामुळे इथे काय. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला, महायुतीमध्ये अजित पवार असणं हे अन्य 2 पक्षांच्या दृष्टीनं योग्य आहे की अयोग्य, ते त्यांचे नैसर्गिक मित्र आहेत का गेल्या 10 दिवसाच्या घडामोडी. दोन्ही काँग्रेसची जशी वैचारिक जुळण आहे तशी शिवसेनेच्या ठाकरे गटाची आणि दोन्ही काँग्रेसची आहे का? सर निवडणुकीच्या निकालानंतर जसं तुम्ही सांगितलं की अजित पवार खरंच हे दोन्ही जे पक्ष आहेत भाजपा असेल किंवा शिंदेची शिवसेना त्याचे राजकीय मित्र आहेत का असं तुम्ही म्हणालात बरोबर. त्याचबरोबर शरद पवार हे काँग्रेस असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असेल त्यांचे सुद्धा राजकीय मित्र निकालाच्या नंतर असू शकतात का? तुम्हाला पुढचं गणित कसं दिसतंय शरद पवार आणि अजित पवारांचं राजकारण? आता बघा 1980 शरद पवार जो 78 शरद पवार जो ठपका पडला पाठीत खंजीर खुपासल्याचा, त्यानंतर 1986 त्यांनी जी चूक केली मोठी की समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन केली आणि त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना भाजपचा मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ती जर झाली नसती तर कदाचित शरद पवार हे महाराष्ट्राचे जयललिता निखिलेश यादव अखिलेश यादव वगैरे असे असते, पण त्यांनी त्या चुका केल्या आणि 1999 तर त्यांना बाहेरच काढलं, म्हणजे बाहेर पडावंच लागलं. आत्ताची जर पार्श्वभूमी लक्षात जर घेतली आपण तर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीला देशभरातल्या सगळ्या पक्षांना एकत्र आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती आणि आत्ता महाविकास आघाडी घडवण्यामध्ये सुद्धा ते शिल्पकार आहे, त्यामुळे आत्ता पुढच्या परिस्थितीत ते काही करणार नाही. फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जे आत्ता चाललंय की शरद पवारांनी राष्ट्रपती राजवट लावली किंवा काय हे जे वादन चालू आहे तर त्याच्यापेक्षा त्यातलं गर्भितार्थ असा आहे त्याचा की महाराष्ट्रात कुणालाही बहुमत मिळत नाही का, भाजपला बोलवलं भाजपने बहुमत सिद्ध करता येत नाही, भाजप म्हणले आम्हाला सरकार स्थापन करता येत नाही, शिवसेनेला बोलवलं शिवसेना म्हणलं करता येत नाही, काँग्रेस राष्ट्रवादी तर 4th क्रमांकाचा त्याला बोलवायचा प्रश्नच नव्हता, काँग्रेसमधलं आम्हाला हे करता येत नाही, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू केली. अशा वेळी ती राष्ट्रपती राजवट कशी उठवायची हा मोठा प्रश्न होता. ती राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी कदाचित शरद पवारांनी ती खेळी केली असेल की अजित पवारांना जा पाठिंबा देतो हे कर आणि ती उठवून घे. ती उठवली पार्टीच्या शपथविधीला, अगदी रात्रीच राष्ट्रपती कार्यालय राज्यपाल हे कार्यालय जागे झाले आणि ते झाल्यानंतर मग पुन्हा शरद पवारांनी गेम केली
आणि त्यांना कदाचित राजीनामा द्यायला लावला असेल ही त्याच्या पाठीमागची क्रिया असू शकते. पण राष्ट्रपती राजवट लागू करा हे शरद पवारांचं पत्र तितकं खरं असेल आणि त्याच्यावर सगळे विश्वास ठेवतील असं मला वाटत नाही. असं खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोलण्यासाठी वेळ दिलात. आणि ग्रामीण भागातील राजकारण असेल त्याचबरोबर आत्ताचं जे राजकारण चालू आहे त्याविषयी विस्तृत चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच महत्वपूर्ण मुलाखतींसाठी आणि बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी. 288 जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कोणाच्या बाजूने कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार उमेदवार म्हणतायत हीच होणार आमदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार.